नाशिकमध्ये 5वी ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरू झालेत, मात्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा अल्पसा प्रतिसाद दिसून येत आहे. 5वी ते 8वीच्या वर्गांमध्ये पहिल्या दिवशी फक्त 25% विद्यार्थ्यांची उपस्थिती बघायला मिळाली. पालकांचे संमतीपत्र न मिळाल्याने अनेक खासगी शाळा अजूनही बंदच आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण सुरू असल्याने शिक्षकांची मात्र तारेवरची कसरत होतीये. शाळांमध्ये कोरोना संदर्भात उपाययोजना करून देखील पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण अजूनही कायम आहे. त्यामुळे जरी आता प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी पालकांची अनुमती नसल्यामुळे अनेक शाळा अजून देखील बंद आहेत. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.